सुजल त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई आई उठ. आई झोपलेली होती. ती उठली आणि म्हणाली, अरे बाळा तू आलास. त्यावर सुजल रागाने म्हणाला, आई हे काय चाललंय, मी काय ऐकतोय? मी कामाला गेल्यानंतर तू पूनम सोबत भांडतेस, तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलतेस. आई म्हणाली, नाही बाळा हे खोटं आहे, मी असं काहीच केलं नाही. त्यावर सुजल म्हणाला, मला हे काहीच ऐकायचं नाही. तो रूममध्ये गेला, एक कागद घेऊन आला आणि आईला म्हणायला, आई मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि तिला मी कधी दुःखी पाहू शकत नाही, म्हणून ही हे कागद घे आणि मी जन्मल्यापासून ते आतापर्यंत जे काही खर्च खाण्यापिण्यावर माझ्या फिरण्यावर जेवढे खर्च तू आणि बाबांनी केले आहे ते सर्व खर्च लिहून दे. ते खर्च मी व्याजासहित वापस करेन. आता माझे आणि तुमचे कोणतेच नाते नाही. मी आता तुमच्यासोबत तर नाहीच राहू शकत. आई दुःखी झाली. खरे तर पूनम तिच्याशी नीट वागत नव्हती. तिला संसार वेगळा करायचा होता, म्हणून हे तिने सर्व काही केले. आईला वाटत होते, मी इतक्या लाडाने आपल्या मुलाला प्रेमाने सांभाळणे आणि हा आपल्यासोबत असा वागतो. आई निराश झाली. तिला एक युक्ती सुचली. सुजल झोपलेला होता. तिने तांब्याभर पाणी घेतले आणि सुजलच्या पलंगावर टाकून दिले. सुजल रागाने उठला आणि ओरडू लागला. तेवढ्यात पूनम आली आणि म्हणाली, सुजल हे सर्व तुमच्या आईने केले आहे. सुजल रागाने आईला आवाज दिला, आई इकडे ये, तू का बरं मला परेशान करतेस? यावर आईने सुजलला असे उत्तर दिले, तू मला हिशोब करायचं सांगितलंस ना, मी तेच करत आहे. कितीक रात्र मी ओल्या अंतरणावर झोपले. जेव्हा तू सू करायचा तुझ्या जागेवर मी झोपायची आणि कोरड्या जागेवर तुला झोपवायची. अशी कित्येक रात्र मी ओल्यावर काढली जागी राहून आणि तू एक रात्रसुद्धा जागी राहू शकत नाही बेटा. आज एक हिशोब झाला, अजून खूप काही बाकी आहे. पूनम पण तिथेच होती. सुजलची आई म्हणू लागली, बाळा तू लहान असताना एकदा तुला निमोनिया झाला होता. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही तुला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे आम्हाला खायला काहीच नव्हते. तेव्हा आम्ही मात्र लोकांची उष्टी खाऊन जमिनीवर झोपलो. तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. तुझे बाबा दिवसभर राब राब राबायचे आणि संध्याकाळी पायी रुग्णालयात यायचे आणि रात्रभर आम्ही तुझ्याजवळ बसून जागायचो. कारण आम्ही तुझ्यावर खूप प्रेम केलं रे. तुला खुश राहावं म्हणून प्रत्येक प्रयत्न करायचो. तुझ्यासाठी आम्ही दिवस रात्र खपलोत आणि आज तूच आमच्यामुळे निराश आहे. तू पूनमसोबत खुश आहे म्हणून आम्ही पण खुश आहोत. बाळा आजची रात्र आमचा त्रास सहन कर. उद्या पहाटेच मी गावाकडे चालले जाते. पूनम तिथे उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती आईकडे आली आणि आईचे पाया पडू लागले. आई मला माफ करा, माझी चूक झाली. हे मी विसरले की तुमचं सुजलवर माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आहे. ती सुजलकडे गेली आणि त्याला म्हणाली, सुजल मला माफ करा, मलाच माझा संसार वेगळा करायचा होता, म्हणून मी हे सर्व केले. मी आईच्या ममतेला विसरले होते. सुजलच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो पण अपमानास्पद फील करू लागला. आईला काय बोलावे हे त्याला काही समजत नव्हते. ते दोघेही जाऊन आईच्या पायात पडले. रडून आईची माफी मागू लागले आणि मला माफ कर ग आई असे बोलून आईची माफी मागू लागला. आईची माया तर वेगळीच. आई म्हणाली, बाळा तुला माफी मागायची गरज नाही रे, तू तर माझ्या जीवाचा तुकडा आहेस. सुजल म्हणाला, आई तुला कुठे जायची गरज नाही. आजपासून मी तुला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करेन. खरंच आई एका आईचं कर्ज कधीच कोणी चुकवू शकत नाही मरेपर्यंत पण. मित्रांनो आमची ही स्टोरी कशी वाटली हे नक्कीच कमेंटवरून कळवा. धन्यवाद.